राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. राज्यातील सत्तेसाठी हे तिन्ही पक्ष एकत्र आले असले तरी स्थानिक पातळीवर मतभेद आणि वाद असल्याचं अनेकदा समोर आलंय. आता पुणे नाशिक महामार्गावरील खेडघाट बायपास रस्त्याच्या उद्घाटनावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांमधील श्रेयवाद हा चांगलाच तापलाय. मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री पदावर आहेत कारण त्यांच्या डोक्यावर शरद पवार यांचा आशीर्वाद आहे असं विधान अमोल कोल्हे यांनी काल कार्यक्रमात बोलताना केलं होतं. माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांचा पक्ष वाढवण्यासाठी शिवसंपर्क अभियान सुरू केलं. प्रत्येकाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, त्याबद्दल दुमत नाही. तर जसं तुम्ही म्हणालात त्या पद्धतीनं इतर ठिकाणी बहुतेक महाविकास आघाडी आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघात मात्र महाविकास आघाडी नाही आणि शिवसंपर्क अभियानामध्ये त्यांचा पक्ष वाढवण्याचा भाग किती, फक्त आपल्यावर टीका करण्याचा भाग किती, हा संशोधनाचा विषय झालेला आहे. त्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांविषयी आमच्याही मनात तितकाच आदर आहे. परंतु एक गोष्ट आपणही लक्षात ठेवली पाहिजे की माननीय मुख्यमंत्री हे मुख्यमंत्री पदावर आहेत कारण त्यांच्या डोक्यावर आदरणीय पवार साहेबांचा वरद हस्त आहे आणि ही गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही. त्यामुळे महाविकास आघाडीची जर भाषा करायची असेल तर ती आपल्याही आचरणात असलं पाहिजे. त्यानंतर शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अमोल कोल्हे यांचा खरपूस समाचार घेतलाय. थेट मुख्यमंत्र्यांवर टीका करणारे अमोल कोल्हे यांनी स्वतःची औकात पाहून वक्तव्य करावं. हाच लबाड कोल्हा जेव्हा शिवसेनेतून मोठा झाला आता शिवसेनेवरच बोलतोय. ज्या पक्षातून मोठा झालो त्यावर टीका करण्याचा गुणधर्म आहे का असा सवाल आढळराव पाटील यांनी केलाय. आता या वादात काँग्रेसनं देखील उडी घेतलीय. खासदार कोल्हे म्हणतात पवार साहेबांमुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री. शिवसेना म्हणते आमच्या सहकार्यानं राष्ट्रवादी सत्तेत, पण कृपा करून दोन्ही पक्षांना याचा विसर पडू देऊ नका. काँग्रेसमुळे आपण सत्तेत आहात, तसा विसर पडत नाही म्हणा, पण आठवण दिलेली बरी, असा खोचक टोला वाघमारे यांनी लगावलाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.